सुरक्षा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। जत तालुक्यातील जनतेची मंत्री जयंतराव पाटील फसवणूक करत आहेत। जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, जत तालुक्याच्या पूर्व भागातील 64 गावांना म्हैशाचे पाणी मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यासंदर्भात बुधवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता बाबा महाराज मंगल कार्यालय संख तालुका येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुक्याच्या वतीने भव्य मेळावा आयोजित केला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय रावजी कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की जत तालुक्यातील पूर्व भाग हा नेहमी दुष्काळी भाग आहे। या भागातील 64 गावे हे पूर्णपणे पाण्यापासून वंचित आहेत। येथील शेतकऱ्यांना कोणीही वाली नाही, म्हणून आम्ही RTIच्या वतीने जनजागृती मेळाव्याचं आयोजन केले आहे। तसेच जत तालुक्यातील व शेतकऱ्यांच्या हक्कांचा 20,000 सभासदांचा कारखाना मंत्री जयंत पाटील यांनी विकत घेतला आहे। तो कारखाना परत शेतकऱ्यांच्या मालकीचा व्हावा ही आमची प्रमुख मागणी आहे। जर तुम्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित जोपासत असाल तर तो कारखाना शेतकऱ्यांच्या नावे करा। फक्त राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी तुम्ही जत तालुक्यात दौरे मेळावे घेत आहात, परंतु या तालुक्याचे सुखदुःख तुम्हाला नाही। जर आमचा पक्ष मोठा नसला तरी आम्ही कायम तालुक्याच्या हितासाठी लढत असतो। जत कारखाना जुन्या सभासदांना मिळालाच पाहिजे, तालुक्याला पाणी हे मिळालंच पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे। मंत्री जयंत पाटील यांना आवाहन आहे की जत तालुक्यातील किती TMC व कुठून पाणी देणार याचा त्यांनी आम्हाला GR दाखवावा। शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम बंद करा असा आरोप यावेळी त्यांनी केला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुक्याच्या वतीने संक येथे 13 ऑक्टोबर रोजी बाबा मंगल कार्यालय या ठिकाणी सकाळी 11 वाजता पक्षाचा भव्य मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्याचा उद्देश असा आहे की जत तालुक्यामध्ये नेहमीच दुष्काळी भाग आहे आणि आज आपण पाहताय की 64 गावं पाण्यापासून वंचित असल्यामुळं त्या भागातील शेतकऱ्यांच्यासाठी कोणी वाली नाही, म्हणून आम्ही हा मेळावा घेतला आहे, जनजागृती मेळावा घेतलेला आहे। त्याच पद्धतीनं आज आपण पाहताय की जत तालुक्याचा शेतकऱ्यांचा जो कारखाना होता 20,000 सभासदांचा कारखाना, तो कारखाना जयंत पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी विकत घेतला, तो कारखाना परत शेतकऱ्यांचा व्हावा हा देखील आमचा उद्देश आहे। जर तुम्ही खरोखरच शेतकऱ्यांच्या हिताचं पाहत असाल, तालुक्यातील हिताचं पाहत असाल, तर तो कारखाना शेतकऱ्यांच्या सभासदांचा तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या नावावर करून टाकणार। आज आपण फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी या तालुक्यामध्ये दौरे करताय, मेळावे करताय, पण या तालुक्याचं सुख दुःख तुम्हाला नाही ह्या हा आमचा ठाम आरोप आहे। म्हणून आम्ही तालुक्यातील आमचे RTIचे कार्यकर्ते असतील, शेतकरी असतील, आम्ही सर्वांना आमंत्रण केले आणि हा मेळावा मोठ्या प्रमाणात होईल, यशस्वी होईल ही मला खात्री आहे। आज आमच्या तालुक्यातील सर्व रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत त्या ठिकाणी मेळावा घेण्यासाठी, आणि आम्हाला आमचा फार पक्ष मोठा आहे असं भाग नाही, आम्ही छोटे कार्यकर्ते छोटे आहोत, पक्ष छोटा आहे, परंतु आम्ही तालुक्यातील हितासाठी विकासासाठी भांडणारी माणसं आहोत आणि तालुक्याला कारखाना नावावर झाला पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे। जयंत पाटील साहेब, आपण पालकमंत्री आहात, आमचं तुम्हाला आव्हान आहे की जत तालुक्याला कुठून पाणी देणार, किती TMC पाणी देणार हा आम्हाला GR दाखवा। तुम्ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेक करता हा माझा आरोप आहे। धन्यवाद।